वृश्चिक राशी भविष्य मे 2021 जाणून घेऊया संपूर्ण मासिक राशीफळ। माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुसार बदलत असते। ज्योतिषानुसार दररोज ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत बरेच बदल होत असतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःखांचा सामना करावा लागतो। या जगात सर्व लोकांच्या राशीचक्र भिन्न असतात आणि ग्रह नक्षत्रांची बदलची हालचाल देखील सर्व लोकांच्या जीवनावर भिन्न प्रभाव पाडते। ग्रहांच्या शुभ व अशुभ स्थानानुसार माणसाला आपल्या जीवनात फळ मिळते। तर मित्रांनो, वृश्चिक राशीबद्दल जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया वृश्चिक राशीबद्दल विस्तार मध्ये। करिअरच्या दृष्टिकोनाने वृश्चिक राशीतील जातकांसाठी हा महिना खूप उत्तम राहील। तुमच्या दशम भावावर बृहस्पतीची दृष्टी आणि शनीच्या तिसऱ्या भावात आपल्या राशीमध्ये विराजमान होण्याने नोकरी क्षेत्रात तुम्हाला उन्नती मिळू शकते। सोबतच सूर्यदेवताच्या सहाव्या भावात मेष राशीत विराजमान आहे आणि ही स्थितीही काही नोकरीपेक्षा लोकांना उत्तम परिणाम देईल। या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना काही चढ उतार घेऊन येऊ शकतो। तुमच्या पंचम भावाचा स्वामी बृहस्पती द्वादश भावात विराजमान राहील, यामुळे शिक्षणात व्यत्यय येऊ शकतो। यासोबतच पंचम भावावर शनीची दृष्टीही आहे, म्हणून एकाग्रतेची कमतरता विद्यार्थ्यांमध्ये पाहिली जाऊ शकते। कौटुंबिक दृष्टीने पाहिल्यास वृश्चिक राशीतील जातकांसाठी मे महिना चांगला राहील। तुमच्या तृतीय भावाचा स्वामी ग्रह जे की बृहस्पती चतुर्थ भावात विराजमान राहील, यामुळे कौटुंबिक जीवनात तुम्हाला सुख शांती मिळेल। या राशीतील प्रेमात पडलेल्या जातकांना काही वेगळेच अनुभव येऊ शकतात। तुम्हाला आपल्या प्रियापासून दूर राहावेसे वाटेल। जे जातक विवाहाच्या बंधनात आहेत त्यांना त्यांच्या सप्तम भावात बुध आणि राहूची उपस्थिती सामान्य परिणाम देईल। 4 मे नंतर जेव्हा शुक्र ग्रहही या भावात येतील तेव्हा प्रेमात वृद्धी होईल आणि तुम्ही एकमेकांसोबत चांगले वेळ घालवाल। या राशीतील जातकांच्या आर्थिक पक्षात नजर टाकली असता हा महिना सामान्य राहील। तुम्ही गुंतवणूक करताना काळजी घ्या, तथापि या महिन्यात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी चांगले सिद्ध होऊ शकते। गुंतवणूक करण्याच्या आधी कुणी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या। वृश्चिक राशीतील लोकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। तुमच्या आरोग्य संबंधित काही समस्या या महिन्यात येऊ शकतात। मंगळवारी माकडांना चणे आणि गुळ खाऊ घाला। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतला। रोजच अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।